आहे। आता बातम्या पाहूया विस्ताराने। उज्जनग्री न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक व मुंबईतील तेजस्विनी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी मोहीम अंतर्गत दिनांक 18 फेब्रुवारी रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोग्य शिबिर घेण्यात आले। या आरोग्य शिबिरात डॉक्टर रघुनाथ गावडे, टेक्निशियन उपेश नवाशे, फार्मासिस्ट आदित्य कुटे, नॅचरोपॅथी प्रथमेश घारगे यांच्या पथकाने पोलीस अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली। या आरोग्य शिबिरात पोलीस निरीक्षक सुनील गड्डे, सहायक पोलीस उपनिरीक्षक केरबा कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल अजित कवडे, अंमलदार अण्णासाहेब लोमटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश माने, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता पवार, पोलीस नाईक बळीराम शिंदे, पोलीस नाईक प्रशांत शेंदारकर, पोलीस नाईक संजय म्हेत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण हावळे, पोलीस नाईक गोविंद मोठेगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद शेंडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अफरोज शेख, पोलीस नाईक कुंडलिक खुने, पोलीस नाईक सचिन कळसाईन, महिला पोलीस नाईक शबाना मुल्ला, महिला अंमलदार ज्योतिगिरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल नंदा वडदरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। परंडा पोलिसांचे आरोग्य ठणठणीत असल्याचं डॉक्टर रघुनाथ गावडे यांनी यावेळी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर रघुनाथ गावडे, तेजस्विनी हेल्थ केअर मुंबई हे उस्मानाबाद पोलीस अधीक्षक आणि तेजस्विनी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पोलीस स्टेशन मुख्यालय आणि सर्व ब्रांचेस यांच्याकरता पोलीस आणि त्यांच्या फॅमिलीजसाठी संपूर्ण बॉडी चेकअप, फिजिओथेरपी आणि ECG, शुगर, त्याचबरोबर ॲक्युप्रेशर वगैरे हे सगळं सेटअप अरेंज केलेलं आहे आणि सगळ्या पोलीस दलाला चांगला प्रतिसाद देत आहेत। स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची आणि काय करायचं, थोडेफार चेंजेस काय करायचे, काय खायचं, त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आणि बऱ्यापैकी पोलिसांची हेल्थ वगैरे खूप चांगलीच आहे, बरेचसे फिटनेस स्वतःचे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही पण त्याला हातभार लावण्याचा एक छोटासा फुलना फुलाची पाकळी असा प्रयत्न करत आहोत। तर असाच सगळ्यांनी आपली फिटनेस मेंटेन ठेवायला पाहिजे असं आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो। तेजस्विनी हेल्थ केअर आणि उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे हा कार्यक्रम आहे, तो आज पूर्ण झालेला आहे, 8 तारखेपासून चालू आहे। आज शेवटचं पोलीस स्टेशन आता आहे, पायंडा पोलीस स्टेशन, त्यानंतर एंड होईल। ठीक आहे, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।